26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर. पुणे मेट्रोच्या एका मार्गिकेचं करणार उद्घाटन, तर दुसऱ्या मार्गिकेचं भूमिपूजन. मुंबईत जोगेश्वरी पूर्वमध्ये भाजप शिंदे गटात संघर्ष होण्याची शक्यता. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावर भाजपचा दावा, तर रवींद्र वायकरांच्या पत्नीही इच्छुक असल्याची चर्चा. चौथ्यांदा सरकार येण्याची आम्हाला गॅरंटी नाही, मात्र सरकार कुणाचंही आलं तरी रामदास आठवलेंचं मंत्रीपद पक्क. नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य. नाशिकच्या नांदगावमध्ये जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाचं आंदोलन. जुन्या तहसील कार्यालयावर काढला मोर्चा. सोलापुरात मराठा आंदोलकांनी थांबवला अजित पवारांचा ताफा. मनोज जरांगेंच्या उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्यानं आंदोलकांचा आरोप. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकरांचं राज्यपालांना पत्र. उपोषण सोडवण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याची केली मागणी. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळूनही गोगावलेंना मंत्रीपद हुकल्याची खंत. मंत्री आदित्य तटकरेंनी केलेल्या सत्कार सोहळ्यात मंत्रीपद न मिळाल्याची आमदार गोगावलेंची खंत. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदे गटाच्या बैठका. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकांचं नियोजन. मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवतो त्यांच्याशी हात मिळवणी कधीच करत नसतो, खासदार निलेश लंके आणि सुजय विखेंना डिवचलं. राज्यातील गलिच्छ राजकारण पाहून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार ट्विट टीव्ही पाहत नाहीत. खासदार सुप्रिया सुळेंचा निलेश राणेंना टोला. विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीचा संभाजीनगरात 26 तारखेला होणार मेळावा. बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी राहणार उपस्थित. कार्यकाळ संपला तरी माजी आमदार नरेंद्र दराडेंचा आमदार म्हणून पत्रव्यवहार. लेटर हेडवर आमदार असा उल्लेख केल्यानं दरांडेंवर गुन्हा दाखल.